गावठी बंदुकीसह गावठी बॉम्बचा धाक दाखवून किराणा व्यापाऱ्याला धमकवणाऱ्या सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील संशयित विष्णू एकनाथ भाबड याने गुळवंच देवपूर रस्त्यावरील लक्ष्मण भिकाजी सानप यांच्या शेतातील गट नंबर 498 मधील विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुळवंच येथील आंबेकर नावाच्या किराणा व्यापाऱ्याला तेलाच्या रिकाम्या डब्यात बनवलेल्या गावठी बॉम्बने दुकान उडवण्याची धमकी त्याने दिली होती. त्यानंतर आंबेकरांच्या कुटुंबियांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर विष्णू आपल्या सहकार्यासह तेथून पळून गेला होता. त्याने घरी झोपेच्या गोळ्या मोठ्या प्रमाणावर घेतल्याची चर्चा होती. सकाळी मालेगाव येथील बॉम्ब शोध पथकाने बॉम्ब निकामी केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांसह सर्वच अधिकाऱ्यांनी गुळवंच येथे तळ ठोकला होता. विष्णू याचा साथीदार बबन मल्हारी भाबड याला पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र त्याने आपल्याला केवळ डबा घेऊन गावात चल एवढेच सांगून सोबत नेले होते अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. चौकशीमध्ये विष्णूचे झोपेच्या गोळ्या मोठ्या प्रमाणावर घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात न घेता त्याच्या कुटुंबियांना त्याला दवाखान्यात न्यायला सांगितले होते. विष्णूच्या पत्नीने एक चारचाकी गाडी भाड्याने करून त्याला सिन्नरला नेण्याचा प्रयत्न केला, मात्र चालत्या गाडीतून त्याने उडी मारल्याने कुटुंबियांचाही नाईलाज झाला. त्यानंतर विष्णू कुणाच्या फारसा नजरेस पडला नाही. आज सकाळी लक्ष्मण सानप हे शेतात गेले असता विहिरीत कोणीतरी आत्महत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलीस पाटलांना फोन करून माहिती दिल्यानंतर MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शामराव निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, तुषार गरुडर यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात मृतदेह नेण्यात आल्यानंतर पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत. जागर जनस्थानसाठी कैलास नवले, सिन्नर.